मित्रांनो, आलेलो आहे मी परत एकदा आपल्या सोबत नवीन व्हिडिओ घेऊन. आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी म्हणलो होतो की आपल्याला टॉकबॅकशी रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवरती बघायला भेटतील, तर टॉकबॅकच्या या पार्टमध्ये आज आपण सेटअप करणार आहोत आपल्या वोकलायझर TTSचा. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्कीच विचारा. ठीक आहे, त्याचं सोल्युशन मी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर चला, आपला जास्त वेळ न घेता जाऊयात आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि बघूयात की कसं वोकलायझरचा सेटअप आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, हां. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणि आपण आज शिकत आहोत की वोकलायझर TTS जो आहे आपला, 2600 ठीक आहे, अशा टाईपचा वोकलायझर TTS जो आहे, तर याची आपल्याला पूर्णपणे सेटिंग्स कशी लावता येईल, कसा याचा पूर्णपणे सेटअप करायचा, कसे व्हॉइसेस डाउनलोड करायचे, हे आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर वोकलायझरचा सेटअप करायच्या आधी वोकलायझर ओपन केल्याच्यानंतर काही आपल्याला सेटिंग्स मागेल, म्हणजे परमिशन मागेल, तर परमिशन अलाव करायच्या आहेत. ठीक आहे, तर काहींना ओपन केल्यावरच अलाव करायचा ऑप्शन येतो, तर काहींना सेटिंगमध्ये जाऊन परमिशन द्यावे लागतात, पण शक्यतो जास्तीत जास्त ओपन केल्यावरच होतो. तर एकदा त्याला अलाव केल्याच्यानंतर आपल्याला वॉर्निंग येईल, की याला डिफॉल्ट TTS ठेवायचं आहे का, तर नो करा, कारण पूर्ण सेटअप केल्याशिवाय आपण त्याला डिफॉल्टला कसं सेट करू शकतो, नाही का. तर एवढं आपल्याला माहिती असेल. चला, आता वोकलायझरमध्ये मी परमिशन दिलेली आहे, आपला वेळ थोडासा का होईना वाचला जावा म्हणून. ठीक आहे, वोकलायझर व्हॉइसेस, तर तुमच्या ह्याच्यात काही जणांच्या फोनमध्ये वोकलायझर प्रो सपोर्ट करतो, काही जणांच्या फोनमध्ये वोकलायझर व्हॉइसेस सपोर्ट करतो, तर माझ्याकडे वोकलायझर व्हॉइसेस आहे आणि दोघांचीही सेम सेटिंग आहे, जसं मी सांगतो तशीच, कोही काही फरक पडत नाही कोणताच. ठीक आहे, हे बघ, Vocalizer is not the default TTS on your system. Do you want to select it as the default TTS? Vocalizer TTS. ठीक आहे, तर ही वॉर्निंग येईल आपल्याला परमिशन दिल्याच्या नंतर. No, but yes, button. No, आणि yes, तर मी No, button. Vocalizer voices. Settings, vocalizer voices. No केला, कारण की माझा पूर्ण सेटअप झालेला नाही आहे अजून. तर आता मी जाणार आहे वोकलायझरच्या सेटिंगमध्ये व्हॉइसेस डाउनलोड करायच्या अगोदर. ठीक आहे का, कारण की एक डाउनलोड ओवर वायफाय फक्त असा ऑप्शन असतो, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्याने प्रॉब्लेम असा होतो की आपला जो मोबाईल डेटाचा नेट बॅलन्स असतो त्याच्याने तो डाउनलोड होत नाही, तर फक्त त्याला वायफाय लागतो डाउनलोड करायला. पण मी तुम्हाला दाखवणार आहे की नेट आपल्या मोबाईल डाटावरती व्हॉइसेस कशा डाउनलोड करायच्या. ठीक आहे, सेटिंग्स, सध्या या सगळ्या सेटिंगचं काही काम नाही, काम आहे पण व्हॉइसेस डाउनलोड केल्याच्या नंतर, सध्या नाही. तर सध्या आपण स्वाईप करून पुढे जाऊया एकदम लास्टला. तर हा ऑप्शन जो की टिक आहे, परत आहे का, तर सिंपली आपल्याला याला नॉट टिक करायचा आहे. ठीक आहे, आता याला नॉट टिक केलं म्हणजे आता आपल्या मोबाईलचा जर डाटा ऑन असेल तर आपल्याला व्हॉइसेस डाउनलोड करता येऊ शकतात. ठीक आहे, तर जेव्हा पण आपण याचा सेटअप कराल तर आपल्या मोबाईलचा नेट ऑन ठेवा आणि ह्या ओनली वायफाय ऑप्शनला नॉट टिक ठेवा. ठीक आहे, तर आता इथून येणार आहोत आपण बॅक आणि आपण व्हॉइसेस डाउनलोड करणार आहे याचे. यार वॉर्निंग सेटिंग्स. ठीक आहे, अबाउट आलं, मी लेफ्ट टू राईट स्वाईप करतो.
तर आता इथं लँग्वेजेस शो झाल्या इंडियन इंग्लिश तुम्ही घेऊ शकता कोणते तुम्हाला पाहिजे याच्यामध्ये भरपूर साऱ्या लँग्वेज आहेत मी दाखवतो ऑस्ट्रेलियन इंग्लिश आहे आयरिश इंग्लिश साऊथ आफ्रिकन इंग्लिश यू के इंग्लिश अशा खूप प्रकारच्या इंग्लिशमध्ये पण लँग्वेज आहे तर मी सिम्पली इंडियन इंग्लिश सिलेक्ट करणार काही जण US इंग्लिश पण सिलेक्ट करतात ठीक आहे पण मी इंडियन इंग्लिश मला आवडतो ऋषीचा व्हॉइस तर ते मी घेणार ठीक आहे एवढ्या लँग्वेजेस याच्यामध्ये खूप बघितले असते तर मी इंडियन इंग्लिशला क्लिक करतो ठीक आहे इंडियन इंग्लिशला क्लिक झाल्याच्या नंतर परत माझ्या समोर आलं इंटरफेस सेटिंग अबाउट ठीक आहे तर अबाउटच्या पुढं आपल्याला लँग्वेज शो केल्या होत्या आत्ता इंडियन इंग्लिशच्या व्हॉइसेस आल्या आहेत तर रिशी परचेस ठीक आहे तर असं बोलल्याच्या नंतर आपल्याला आता कळणार कसं की आपल्याकडे जो इक्वलायझरचा व्हर्जन आहे तो चालतो आहे का नाही कारण परचेस केलेला असेल तर तो चालेलच काही इशू नाही आहे म्हणजे इथनंच परचेस करावं लागतं त्याला पण बरेच लोक क्रॅकचा वापरतात ठीक आहे तर त्यांनी कसं चेक करावं तर याच्यापुढे राईट साईडला स्वाईप केल्याच्या नंतर लिसन टू अ सॅम्पल बटन आहे याच्यामध्ये क्लिक करून आपल्याला बघायचं आहे ह्या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर जर हा बोलला तर आपला हा इक्वलायझरचा व्हॉइसेस जो आहे इंग्लिशचा तो आपला चालतो आहे म्हणजे प्रत्येक लँग्वेजला आपल्याला असं टेस्ट करून बघावं लागेल तर मी बघतो आहे Nice to meet you. Here I am to be the voice of anything you would like. Listen to the sample. ठीक आहे तर ऋषीचा व्हॉइस आहे हा बोललेला आहे तर याच्यापुढेच आपल्याला ऑप्शन भेटेल डाउनलोड व्हॉइस डाउनलोड व्हॉइस बटन ठीक आहे तर याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर Alert select the voice quality on top. Screen recorder on bottom. Embedded underscore pro open parent purchase close parent. Select the voice quality. ठीक आहे तर प्रो क्वालिटी आपल्याला नाही पाहिजे कारण ही परचेस करावी लागते आणि आपली फ्रीमधली क्वालिटी आहे कॉम्पॅक्ट क्वालिटी ते पण दाखवतो ठीक आहे तर ही क्वालिटी आपल्याला डाउनलोड करायची आहे तर सिम्पली याच्यामध्ये मी क्लिक करतो कॉम्पॅक्ट परचेसवरती ठीक आहे तर हा डाउनलोडिंग व्हायला लागलेला आहे प्रोग्रेसमध्ये आहे Indian English, Rishi dash 23%, progress bar. 23% झाला आहे तर एक 5 मिनिटासाठी मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि आपल्याला दाखवतो तर मित्रांनो माझं व्हॉइस जो आहे तो डाउनलोड झालेला आहे पूर्णपणे इनफॅक्ट आपला वेळ थोडासा कमी जावा म्हणून मी बाकीचे पण व्हॉइसेस ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेले आहेत तर बघा ठीक आहे तर हा माझा डिफॉल्ट व्हॉइस मी सिलेक्ट केला आहे याला ठीक आहे तर आत्ता आपण जाणार आहेत सेटिंगमध्ये आत्ता आपलं काम खरं सेटिंगमध्ये आहे सेटिंग्स तर जनरली काही जणांचं म्हणणं असतं की यार इक्वलायझरचे व्हॉइस डाउनलोड केले डिफॉल्टपर्यंत ते व्यवस्थित लावतात मी जसं सांगितलं आहे तसं मग त्या टेक्स्ट टू स्पीचमध्ये जी वॉर्निंग येते की तुम्हाला ठेवायचं आहे का नाही तर ते तिथनंच ठेवून टाकतात ॲप्लिकेशनमधनं त्याला टेक्स्ट टू स्पीचला पण मग प्रॉब्लेम काय होतं की यार इक्वलायझर बोलतच नाही आहे तर का बोलत नाही आहे आत्ता आपल्याला कळेल ठीक आहे सेटिंगमध्ये तर ही जी परमिशन आहे फॉर स्पीच रेड झालं किंवा इतर परमिशन पुढे येतील तर आता ह्या आपण परमिशनच देत नाही म्हणून हा बोलत नाही तर मी आता परमिशन देतोय सगळ्यांना तर स्पीच रेडला मी टिक केलं तर पिच आहे हा इथनं मी याचा पिच वाढवू शकतो कमी करू शकतो आता मी याला परमिशन दिली म्हणून हा ऑप्शन माझ्यासाठी अवेलेबल झाला तर स्पीच रेट आहे इथे तर हा नॉट टिक आहे आता एक गंमत बघा ठीक आहे तर इतकं जर मी काही केलं तरी होणार नाही कारण याला मी परमिशनच दिलेलं नाही आहे तर ह्याला मी आता टिक करतोय आता जर मी स्पीच रेट वाढवायला गेलो तर हा माझा वाढेल
तर आपण सगळं आधी परमिशन देऊन बघूयात त्याला आणि मग आपण स्पीच रेट थोडासा वाढवून पिच थोडासा वाढवून बघूया आणि मग वोकलायझरला स्टार्ट करून पण दाखवतो. तर हे व्हॉल्यूमचे सेटिंग आहे इथं म्हणजे परमिशन आहे तर याला आपण परमिशन द्या म्हणजे व्हॉल्यूम पण व्यवस्थित राहील. जनरल आहे हा डिसेबलच असतो याला छेडायची गरज नाही आपल्याला. याला ऑलरेडी परमिशन वोकलायझरनेच दिलेली आहे तर याला पण छेडायची गरज नाही आहे. आता हा प्रोसेस पंक्चुएशन आहे तर याला परमिशन दिले पाहिजे का. तर आपण जे काही याच्या थ्रू वाचतो ऑटो डिटेल्समध्ये वोकलायझर सेट करून तर याचे पूर्ण प्रोसेसिंग होते. तर जसा आपल्या मोबाईलचा प्रोसेसर असतो तसा या ॲप्लिकेशनचा प्रोसेसर आहे. याला परमिशन द्यायला पाहिजे. ठीक आहे, याला परमिशन दिली. पंक्चुएशन आलं. आता हे नंबर पण प्रोसेसिंगमध्ये असतात तर याला पण परमिशन दिली पाहिजे. नंबर प्रोसेसिंग. आता हे आपल्या कामाचे नाही आहेत. तर लँग्वेज सिस्टम लँग्वेज आहे. आता याला पण टिक करायचं. तर याच्यामध्ये US इंग्लिश आहे. तर आपण कोणती व्हॉइस डाउनलोड केली होती इंडियन इंग्लिशची. तर हे सिम्पल या लँग्वेजमध्ये जाऊन इंडियन इंग्लिश सिलेक्ट करायची आहे. तर आता काही जणांची मला हे पण कंप्लेंट आली होती की भाऊ हे वोकलायझर जो आहे हिंदीला पण अनन्यास वाचते मराठीला पण अनन्यास वाचते. तर सारा मॅटर इथं येतो. ठीक आहे, आता लँग्वेज फर्स्ट लँग्वेजला टिक केल्याच्या नंतर इथं आहे लँग्वेज. Alert language on top. Screen record. Tick. US English. US English वरती टिक आहे. हिंदी. मराठी. मराठी. ह्या जर तुम्ही लँग्वेज सिलेक्ट केल्या असाल, आता समजा हिंदी सिलेक्ट केली तर लेखा मराठीत पण वाचेल आणि हिंदीत पण वाचेल. ठीक आहे, तर असं न करता प्रत्येक लँग्वेजला आपण स्पेशली व्हॉइसेस डाउनलोड केलेल्या आहेत. तर इथून आपल्याला छेडछाड करायची खरं तर आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, तर इथं इंडियन इंग्लिशचा ऑप्शन आहे, मी याला टिक करतो. ठीक आहे, इंडियन इंग्लिश. आता बघूयात पुढे. तर हा विचारतोय की जर चुकून वोकलायझर इन्स्टॉल अनइन्स्टॉल झाला डिलीट झाला तर गुगल TTS तुमचा तिथं बोलला पाहिजे का त्याच्या जागेवर तिथं. येस, तर मी टिक केलं. तर आता याला छेडायची गरज नाही आहे कारण ह्या ऑप्शनचं काम आपण ऑलरेडी केलेलं आहे. ठीक आहे, तर आता मी सेटिंगमधनं येणार आहे बॅक. आता सेटिंगचं काम झालेलं आहे. ठीक आहे, तर तरी पण बघूयात की मी आपल्याला बोललो होतो स्पीच रेट थोडासा वाढवून दाखवेल आणि पिच वाढवून दाखवेल. तर तेवढे दोन काम करून मी आपल्याला TTS चालू करून पण दाखवेल. तर बघा. ठीक आहे, इथं आहे स्पीच रेट. तर आधी याला वाढवूयात. स्पीच रेट 0.5% 10% 20% 30% 40%. ठीक आहे, तर मला म्हणजे थोडासा स्पीडमध्ये आवडतो, मी एवढा स्लो नाही यूज करत. तर मी 40% वरती क्लिक करतो. ठीक आहे, तर मी इथं क्लिक केलं. आता पिच वाढवून बघतो. डॅश म्हणजे मायनस. तर मला मायनस नाही करायचं आहे, प्लस करायचं. आता हे जे प्लसचे ऑप्शन आहे याच्या मागे डॅश वगैरे काही बोलत नाही. तर 3 वरती ठेवा कमीत कमी. तर आपल्याला पिच पण लावून दाखवला. मी 3 वरती टिक केला. ठीक आहे, तर आता व्हॉल्यूमकडे खरं तर व्हॉल्यूम वाढवायची आवश्यकता नाही आहे आपल्याला. पण कमी नक्की करू शकता आणि फुल याचा व्हॉल्यूम 200 वरती असतो. ठीक आहे, तर ते शॉर्टकटमध्ये थोडंसं दाखवतो. ठीक आहे, इथं व्हॉल्यूम आहे.
तर ह्या 200% याचा व्हॉल्यूम फुल आहे तर तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्वाइप करून कमी करू शकता 175% 150% 125% ठीक आहे तर हे असे ऑप्शन आहेत याचे ठीक आहे तर या आता या TTS चा सेटअप आपला पूर्ण झालेला आहे तर मी हा TTS सेट करणार आहे आता आपला टेक्स्ट टू स्पीच मध्ये जाऊन ठीक आहे तर बघा इथे जर वॉर्निंग आली तर इतनच करून टाकेल नाहीतर सेटिंग मध्ये जाऊन आपल्याला तो करावा लागेल तर इथं जर मी आता येस केलं तर माझा टेक्स्ट टू स्पीच ओपन होईल आणि तिथनं मला प्रिफर्ड इंजिन चूज करावे लागतील ही वॉर्निंग कधीपासून येते आहे आपण याला इग्नोर करतो आहे तर आत्ता आपल्याला याला इग्नोर करायची नाही आहे तुम्हाला जर ही वॉर्निंग आली नसेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन ॲक्सेसिबिलिटीमध्ये जाऊन टेक्स्ट टू स्पीचमध्ये जाऊन बदलू शकता येस प्रेफर्ड इंजिन मध्ये जाऊन वोकलायझर TTS बघितलं असेल मित्रांनो माझा वोकलायझर TTS बोलतोय ठीक आहे dash to dash speech output preferred engine vocalizer TTS back button system amazon ठीक आहे तर बघितलं असेल माझा वोकलायझर TTS बोलतोय आणि अशा प्रकारे आपण आपला वोकलायझर TTS चा सेटअप करू शकतो व्हिडिओमध्ये थोडासा नॉईस आला असेल तर सॉरी कारण की आपल्यासाठी रेकॉर्ड करायचं म्हटल्यावर ते खूप लवकर रेकॉर्ड करतो आहे मी आणि खूप थोडंसं कामात असल्यामुळे पण थोडासा नॉईस येत असेल आपल्याला तर थोडासा ॲडजस्ट करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा कारण आमचे लेटेस्ट व्हिडिओजचे नोटिफिकेशन जे येतील इथून पुढचे ते सर्वात आधी आपल्याला भेटतील आज आपला वोकलायझरचा पार्ट इथे संपला आहे पुढच्या पार्टमध्ये ETI एलिकॉन्सचा पण असाच सेटअप करून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर अजून भरपूर व्हिडिओ येतील टॉकबॅकशी रिलेटेड तर वाट कोणाशी बघताय यार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक धन्यवाद 3 मिनिट्स स्टॉप रेकॉर्डिंग